शहरातील पहाडसिंगपुरा भागातील बेघरांचं पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत असलेल्या चार महिला उपोषणकर्त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाडसिंगपुरा भागातील सर्वे नंबर 99 मधील 18 एकर 29 गुंठे जमीन संपादित करून आंदोलकाच्या नावे नियमित करावी, आधी पुनर्वसन, घराला घर, मगच विस्थापन ही पूर्वअट आदेशित करण्यासह अन्य विविध मागण्यांसाठी शहरातील पहाडसिंगपुरा भागातील बाधित रहिवाशांच्या वतीनं सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलनकर्त्या चार महिला आंदोलकांची प्रकृती खालावल्याने वैद्यकीय पथकाने तपासणी करून चारही महिला आंदोलकांना उपचारासाठी ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात दाखल केलं. यामध्ये उपोषणकर्त्या आशा पवार, सरोज घोष, ज्योती गायकवाड, लता बागवाले यांचा समावेश असून बाधित रहिवाशांच्या प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं उपोषणकर्त्या आंदोलकांनी सांगितलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून आम्ही शांत बसलो, सनदशीर मार्गाने आंदोलन केलं, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना विनंती केली, परंतु कुठल्याही आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळं आम्ही आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. जर याच्यावर निर्णय घेतला नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ महाराष्ट्र शासनाकडे सदर भूसंपादनाचा प्रस्ताव जर पाठवला नाही तर उद्यापासून दुसऱ्या टप्प्यामध्ये याच्यापेक्षा जास्त नागरिक आमरण उपोषणाला बसतील असा इशारा आम्ही आज देत आहोत.